गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र कोरोना या रोगाने थैमान घातलंय. अनेक राज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आहेत. अशा या परिस्थितीमध्येही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले की आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 9 ते 10 दिवस पुरेल इतका रक्तपुरवठा उपलब्ध आहे, म्हणून आपण एक समाजाचं देणं लागतो या भावनेने आज मानोरी या गावात डॉक्टर विकास भेदगे, श्री सागर रामदास साणप, भारत गोदडे यांच्या संकल्पनेतून मानोरीमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं. समता ब्लड बँकेच्या सहकार्याने 50 रक्तदानाच्या पिशव्यांचे संकलन यावेळी करण्यात आलं. या उपक्रमास ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व तरुण युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.